हॅलो, नमस्कार. मी सोमवती, सोमवती किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज अळूच्या पाण्याची वडी करून दाखवणार आहे आणि ती वडी मी दोन प्रकारामध्ये करून दाखवणार आहे, समोसा वडी आणि राऊंड वडी. त्यामध्ये मी आज तुम्हाला धोप्याची पानं मी आमच्या घराच्या टेरेसवर लावलेली आहेत, तर तुम्हाला ओळखण्यासाठी मी तिथेच घेऊन जाणार आहे. तसेच त्यासाठी लागणारं साहित्य, ह्या वाटीनी मी दोन वाटी बेसन घेतला, दोन तीन मिरच्या, त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये मी दोन तीन लसणाच्या किडल्या, तसेच किच्ची मुठभर ओवा, एक वाटी सांबार, अर्धा चम्मच हळद घेतली, दोन चम्मच मिक्स करायसाठी पीठ घेतली, एक चम्मच मीठ आणि एक चम्मच तिखट, दोन तीन मी चिंचेचे तुकडे घेतली. ते आता मी एक वाटी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत. हे मी 2 तासाच्या पहिलेच भिजत घातली. मी याचा गड करून ह्या सारणामध्ये टाकणार आहे. आज मी टमाटर किंवा दही हे आमटासाठी वापरणार नाही, फक्त चिंचेचं सारण मी आमटासाठी वापरणार आहे. तरी चला मग बघू आपण अळूच्या पानांचे झाडं. हे बघा, अळूचे पानं कसे ओळखायचे ते, हा थोडा काळपट असतो आणि ही धेट पण काळी कलरची असतो, थोडी कथ्थक, आणि धोपा हा असा असतो, धोपा हिरवा असतो आणि धेट पण धोप्याची हिरवी असते. आणि तुम्ही हात लावल्यानंतर हा धोपा खाजवतो. पण हे अळूची किंवा हे कोचाईचे पानं तुम्हाला खाजवणार नाही हाताला कापताना, ते तुम्ही ओळखून घ्यायची. आणि हा एक जंगला वगैरेच्या ठिकाणी असतो, अळूची झाडं नाही आहेत, हे तो खाजवणारा धोपा असतो. मी हे एवढे पानं तोडून घेतले आहे, तरी पण हे पानं 7 किंवा 8 असतील, मी मोजली नाही, पण खूप सुंदर आहेत आणि का काळा धोपा म्हणून ओळखला जातो. मी या भांड्यामध्ये सांबार, मिरची आणि लसणाच्या किडल्या आणि ओवा याची मी पेस्ट करून घेणार आहे. आपण हा आता मिरचीचा आता आपण ही भिजवलेली चिंच गाळून घेऊ आणि हा वरचा जो आहे तो फेकून घेऊ. हा चिंचेचा पाणी आहे आपला गाळलेला, हा टाकण्यासाठी होतो. आणि हा चौथा निघाला चिंचेचा वरचा गांडीचा, तो आपल्याला पितांबरीसारखा उपयोग करता येतो, तांब्याच्या भांड्याला घासण्यासाठी. म्हणून हा फेकून द्यायचं नाही, हा वापर भांड्याला घासण्यासाठी वापरण्यात आणायचं. तांब्याचे भांडे अळूवळी बनवण्यासाठी हा आपल्याला लेप लावा लागतो, बेसनाचं सारण तयार करावा लागतो. ह्या बेसनाच्या सारणामध्ये सर्वात प्रथम आपल्याला हा पीठ आहे वापरलेला 2 चम्मच, आता सर्वात प्रथम घालायचा. तिखट आहे, हळद, मीठ तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्या चवीनुसार पण वाढवू शकता. आणि हा मी बारीक केला सांबार वगैरे, सांबार मिरची वगैरे हे पूर्णच टाकायची. हा गर टाकायचा आहे चिंचेचा. आज मी दह्याचं किंवा टमाटरचा वापर नाही करणार आहे, त्याच्यामुळे चिंचेचंच मी पाणी टाकणार आहे. पाण्याचं प्रमाण मी सांगणार नाही, तुम्हाला थोडं पाणी सोडून घालून तो सारण मिक्स करायचं आहे. सारण कसं तयार करायचं हे बघा. सर्वात प्रथम हे सर्व मिक्स करून घ्यायचं हळूहळू.
एका वेळेस पाणी सोडायचं नाही. कोणताही पदार्थ करता नाही थोडं विचारपूर्वक पाणी किंवा मेजरमेंट ठेवूनच पदार्थ बनवायचे. थोडी वेळ झाली तरी चालेल. हा अडूवडी बनवायचं सारण बघा असं तयार झालं पाहिजे. थोडं भज्यापेक्षा घट्ट, जसं आपण भज्यांचं सारण थोडं याच्यापेक्षा पातळ करतो, हा असं इतकं पातळ करायचं नाही, भज्यापेक्षा थोडं घट्ट असा पडलं पाहिजे. बघा ते फास्ट पडत नाही आहे, वेळ लागत आहे पडायला, त्यासारखंच तो पडलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण मी सांगत नाही, त्या बेसनानुसारच तुम्हाला पाणी घ्यावं लागेल. कोणाचं बेसन पातळ जाडसर असतो तर कोणाचा खूप बारीक लावला असतो तो पाणी तेवढाच टाकावं लागतो, त्याच्यामुळे हा बेटरच. बघा भज्यापेक्षा थोडा घट्ट. हा पान घेतला आहे, हा सपाटीकरणामध्ये पान घ्यायचं आणि ह्या बाजून नाही घ्यायचं, उलट्या बाजूने घ्यायचं. आणि हे पानाचे धेट चाकूनी किंवा सुरीने काढून घ्यायचे. असे धेट काढून घ्यायचे. आणि आपल्याकडे पोळी बनवायचं लाटणं असतो, ह्या लाटण्याने थोडं हे घ्यायचं, एक लाटणा सरळ फिरवून घ्यायचं. मी लावायसाठी चम्मच वगैरे घेत नाही, ब्रश वगैरे. मला पुष्कळसे पदार्थ हातानेच बनवायला आवडतात ब्रशच्या सहाय्यापेक्षा. अशा प्रकारे सर्व पानांचे ढेटे काढायचे आणि हे सर्वात प्रथम लाटण्याने पूर्ण ह्या करून द्यायचे, सवन करून घ्यायचे ढेट्या वगैरे काढून. आणि हा सारण असं त्यावर लावत जायचं. मी हा सारण 8 पानांच्या प्रमाणानुसार घेतला आहे. ते हा सारण आहे, तुम्ही कमी जास्त वगैरे वापरू शकता, थोडा कमी पण लावू शकता, जास्त लावू शकता. तुम्हाला जास्त पानांचा स्वाद पाहिजे तर तुम्ही कमी वापरू शकता. आता हे आपण उलटं लावू, सरळ लावलो, कारण एका बाजूनी कमी जास्त होण्यापेक्षा वडी दोन्ही बाजूनी सारखी आली पाहिजे. आणि मला कधी एक किंवा दोन पानांची वडी आवडत नाही, मी 5-6 पानांची एकच वडी बनवते. बघा हे राऊंड बघा, दोन्ही मोडायचे. कोणी वडी झाल्यावर मोडतात, मी नेहमी आपल्या घरी वडी बनवते अशा पद्धती, त्याच पद्धतीमध्ये सांगत आहे तुम्हाला. कारण मी आज चिंचा सारण टाकलात, मी कधी टमाटरची 2 टमाटर किंवा 3 टमाटरची पेस्ट करून टाकते. याच्यामध्ये आंबट आवश्यक आहे.
इकडे लावून घ्यायचं. ही झाली आता आमची राऊंडवाडी. ते उकडायला मांडायची आहे, नाही बनवून ठेवत आहे मी पहिले. आता आपण हे समोसा वडी बनवू आहे. हे राऊंडवाडी झाली आपली आहे ती बनवलून. ते ही बघा वन पानांची कशी वडी बनवायची. ते कधी कधी आपल्या कुंडीमध्ये हा झाड लावल्यानंतर दोन किंवा तीनच पानं लागतात, त्यावेळेस अशा पद्धतीमध्ये कुकरच्या डब्यामध्ये मांडून द्यायची दोन किंवा तीन पानांची वडी. ही बघा डबल फोल्ड केला. ही बघा कशी गुंडाळायची. ते हा याच्यामध्ये घालून घ्यायचं असं. जसं आपण विड्याचं पान कसं लावतो त्या हॉटेलमध्ये, त्या पद्धतीत हे हा पान गुंडाळायचं. त्रिकोण तयार होतो. शिंगल बनायची अशी वडी बनवायची. अशा पद्धतीमध्ये मी तीन वड्या बनवणार आहे. आणि माझं पाणी हा उकडू मांडायला ठेवलं आहे. मी तीन लोटे पाणी उकडू मांडायला ठेवली वड्यापर्यंत. ही बघा थोडा वरती लावायचंच पाण्याच्यावरती. याला आपण चाळणीमध्ये पूर्ण ह्या कापसाच्या बोड्यांनी पूर्ण ह्या चाळणीला तेल लावून घेऊ, का ते चिपकणार नाही. उकडत्या पाण्यावर हे बघा कसे मांडायचे. ते हा पाणी आपला उकडू मांडायला ठेवली होती मी, याला आता वाप येत आहे. चाळण ठेवून द्यायची अशी. आणि याच्यावर एखादी ताटी म्हणा किंवा मोठं वाटं वगैरे म्हणा वरतून झाकून द्यायचं. आणि हे 20 मिनिट किंवा 25 मिनिट कमीत कम फुल गॅसवर ठेवून घ्यायचं. हां हे आपले आता तयार झाले आहेत. मी यांना फुल गॅसवर 20 मिनिट ठेवली. आणि आपल्याला तयार होण्यासाठी काय पाहिजे, हा असा चाकू टाकून पाहिजे थोडं त्याच्यामध्ये. आणि आता म्हणजे एकही पण लागलं नाही त्याला, तर ते तयार झालं समजायचं. नाहीतर आपल्याला थोडा बेसन हा घ्यायचं आणि चाकून पाहायचं. बेसनाची चव बेसनासारखी आली तर तो कच्चा आहे समजायचं, नाही तर मग तो झालं समजायचं. आणि जर झालं नसेल तर थोडं 2-3 मिनिट जास्त ठेवायचं. मग झालं टाकून पाहिलं काढून झाल्यानंतर चाळणी जर तुम्हाला झालं वाटलं तर मग कापायचं आणि ते थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. हे बघा समोसा वडी आहे आपली, हिला कापायची गरजच नाही आहे. हे कापायच्या पहिले पॅन आपण फ्राय पॅन घेऊ. कमी आचवर ठेवून घ्यायचं, तो गरम होत राहतो. आणि आपल्या फुल तेलामध्ये आपल्याला हे तळायचे नाही आहे, हे कमी तेलामध्ये आपल्याला तळायचे आहेत. कारण की फुल पूर्ण तेल भरून काढल्यानंतर ते कडक तर होतातच, पण म्हाताऱ्यांना कोणत्या जे ज्यांना आरोग्याला हानी आहे, शुगर्स आहे, ब्लड प्रेशर काय अशा बिमारी आहे, ते तेल घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे फ्राय पॅनवर तळा तर फुल तेलातून काढ.
हे बघा हे बघा यहाँ पे समोसा वड़ी है सिंगल पान वाली। वरतून तेल टाकायचं थोड़ा थोड़ा, काही फूल तेलात काढायची आवश्यकता राहत नाही। जर जास्त तुम्ही छान आचेवर आणि कुरकुरी होतपर्यंत तळले तर हेच चांगले वाटतात। हे बघा आपलं पलटून घेऊ आता पूर्ण। अतितेल हा आरोग्याला पण घातक असतो। बघा हे छान तळले, छान तळले गेले। त्यात आपण फ्राई पॅन बंद करून घेऊ। बघा ही वडी किती सुंदर जमलेली आहे आणि हिची चव बघा। घे ग खूप सुंदर वडी झालेली आहे, चव पण खूप सुंदर आलेली आहे। कारण की मी आपण चिंचेचा सारण टाकल्यामुळे त्याच्यामधले चव ही बेस्ट जमलेली आहे, अप्रतिम आहे। तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली ते कळवा। आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोमवती किचन्स।